हॅलो बनेश फेणे, ये किती जवळ यायचे ते या शुक्रवारी ज्या सिनेमाची जास्त उत्सुकता होती तो म्हणजे फास्टर फेने रिलीज झाला आहे. भरा भागवत यांचा बनेश फेने हे 70 काळात गाजलेलं पात्र आणि आता ते पुन्हा आलंय तेही या वेळचं बनून म्हणजे थोडंसं टेक्नोसॉवी होऊन. जेनेलिया रितेश देशमुख निर्मित आदित्य सरपोतदार दिग्दर्शित फास्टर फेनेमध्ये अमय वाघ याची मुख्य भूमिका आहे. त्याला साथ दिली आहे ती पर्ण पेठे, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, शुभम मोरे आणि सिद्धार्थ जाधव यांनी. सिनेमा सुरू होतो तोच फेने याच्या करामतीपासून. बनेशाला डॉक्टर व्हायचंय आणि त्याच्या एंट्रन्ससाठी तो पुण्यात येतो पण डोक्यात मात्र डिटेक्टिव्हगिरी सुरू आहे. मी एकदाच होतो आणि क्राईम सीन बघतो. ए चलो माग, क्राईम पेट्रोल चाललंय का इथं? आयला माने सगळ्यांना डिटेक्टिव्ह व्हायचंय. अशा वेळी त्याच्या अवतीभवती एक गोष्ट घडते आणि तिच्या मुळाशी जायचा तो ठरवतो आणि हे करत असताना त्याची भेट आप्पा म्हणजे गिरीश कुलकर्णी याच्या बरोबर होते आणि मग जे काय होतं ते बघायला यम मज्जा येते. इथे फक्त खून नाही झालाय, हा करोडोंचा स्कॅम आहे. आता तो जो कोणी असेल ना त्याला शोधून काढू. अमय वाघने फास्टर फेने खूप चांगला उभा केला आहे. ज्या लोकांना फास्टर फेने बद्दल माहिती नसतील असे देखील या फास्टर फेनेशी कनेक्ट होऊ शकतात. पर्णने देखील आपला रोल खूप चांगला केला आहे. थोड्या वेळेसाठी येणारा सिद्धार्थ जाधव देखील आपल्या रोलमध्ये चोख काम करून जातो पण लक्षात राहतो तो म्हणजे विलन गिरीश कुलकर्णी. आतापर्यंतच्या मराठीतला सगळ्यात वेगळा विलन म्हणून गिरीश कुलकर्णीला बघितलं जाईल. या सिनेमात गाणी नाहीयेत मात्र बॅकग्राऊंड साऊंडने हा सिनेमाला मजा आणली आहे. या सिनेमाची कथा आणि पटकथा क्षितिज पटवर्धन याने लिहिली आहे. भरा भागवत यांचा फापे आणि आत्ताच्या काळचा फापे या दोघांमधला फरक आणि साम्य त्याच्या लिखाणात तुम्हाला दिसून येईल. सिनेमाचा कॅमेरा वर्क आणि लोकेशन बद्दल बोलायचं तर ड्रोनने शूट केलेला महाराष्ट्र खरंच खूप सुंदर दिसतो. आम्ही या सिनेमाला देतोय 4 स्टार. घरातील प्रत्येकाचं मनोरंजन करण्यासाठी फापे पुन्हा आलाय.